नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। मुक्ताई नगर पंचायत समिति सभापति पदी विकास पाटील यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली। याबाबत सविस्तर वृत्त असे की 20 सप्टेंबर रोजी सुवर्णा प्रदीप साळुंके यांनी वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सोपवला। रुईखेडा गणातून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या साळुंके यांनी सभापती म्हणून 7 महिने कामकाज पाहिले। मुक्ताईनगर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा होता, मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर येथील गणिते बदलली। दरम्यान सोमवारी राजीनामा दिलेल्या सभापती या देखील खडसे समर्थक आहेत। त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे। पाटील यांनी राजीनाम्यावर मंजूर करावा असा शेरा लिहून तो पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवला आहे। आता पुढील सभापती पदासाठी निमखेडी बुद्रुक गणातील विकास पाटील यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। विकास पाटील हे आपल्या मतदारसंघामध्ये दबंग सदस्य म्हणून काम पाहतात। गोरगरीब जनतेची कामे प्रामुख्याने करतात, त्यामुळे त्यांच्या निमखेडी गणात त्यांचं नाव लौकिक आहे। त्यामुळे सर्वदूर सभापती पदासाठी विकास पाटील यांचं नाव समोर आले आहे। ब्युरो रिपोर्ट, JKN News।